ठाणे तालुक्यामधील लोकप्रिय वृत्तवाहिनी असलेल्या मायभूमी या न्यूज चॅनलच्या मायभूमी दिनदर्शिकेचे प्रकाशन नुकतेच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी अण्णांनी मायभूमी न्यूजला आणि मायभूमी दिनदर्शिकेला शुभेच्छा दिल्या. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. नुकताच मायभूमी न्यूज या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा राळेगण सिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि तालुक्याचे आमदार निलेश लंके यांच्या हस्ते पार पडला. अहमदनगर जिल्हा आणि पारनेर तालुक्यातील सर्व घडामोडी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी गेल्या 3 महिन्यांपूर्वी मायभूमी या न्यूज चॅनलची सुरुवात करण्यात आली आणि या वृत्तवाहिनीला अल्पावधीतच मोठी लोकप्रियता मिळाली असून नुकताच मायभूमी न्यूजने 3000 सबस्क्रायबरचा टप्पा पार केला आहे. वृत्तवाहिनी बरोबरच मायभूमी न्यूजने 2021 या वर्षाची आपली पहिलीच दिनदर्शिका प्रकाशित केली आहे. या प्रकाशन सोहळ्यावेळी बोलताना अण्णा म्हणाले की न्यूज चॅनल नंतर आता दिनदर्शिका प्रकाशन ही अभिमानाची गोष्ट असून आता तुमची जबाबदारी वाढली आहे. पुढे बोलताना अण्णा म्हणाले की अहमदनगर जिल्हा आणि पारनेर तालुक्यामधील सर्वसामान्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम मायभूमी वृत्तवाहिनीने नेहमी केले आहे व शासनाच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती मायभूमी नेहमीच सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवत असते. तसेच मायभूमी वृत्तवाहिनी ही शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून सर्वसामान्यांना वाचा फोडणारी वृत्तवाहिनी आहे. या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी मायभूमीचे राम तांबे, रवी कावरे, प्रमोद धोत्रे, संजय मोरे, त्याचबरोबर दत्ता आवारी आणि सुरेश पठारे आदी मान्यवर उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.